नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे इतर व्यवसायांचा विकास कसा होणार ते आपण जाणून घेऊया। नदी परिसरात पर्यावरण पूरकतेने व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। सध्या फक्त 2 ठिकाणी उपलब्ध असलेली बोटिंग सुविधा आता अजून 16 ठिकाणी उपलब्ध होणार आहे। संभाजी उद्यान, कल्याणी नगर ब्रिज, शांतीनगर या महत्त्वाच्या ठिकाणांचाही त्यात समावेश आहे। यमुना नदीवरील ट्रॅश स्कीमर सारखे यंत्र वापरून नदी कायम स्वच्छ ठेवण्याचीही दक्षता घेतली जाणार आहे। बोटिंगच्या बरोबरीने नदीपात्रात असलेल्या खाऊ गल्ल्यांचाही विकास होणार आहे। झेड ब्रिज जवळील खायच्या जागांचे दृश्य आता पूर्णपणे बदलणार आहे। सध्या अशा जागांची संख्या 6 आहे, ती 17 वर नेण्याचा निर्णय झालाय। त्यामुळे अनेक ठिकाणच्या कोरड्या पडलेल्या दुर्लक्षित पात्रांचा कायापालट होणार आहे। नदी पुनरुज्जीवनाबद्दलच्या इतर प्रश्नांच्या उत्तरांसाठी बघत रहा बीजेपी फॉर PMC।